शाई लावणाऱ्याचं काही नाही, त्यांना राग आलेला आहे म्हणून त्यांनी हे केलं. मी त्यांचं समर्थन जरी केलं नसलं तरी त्यांचं अभिनंदन पण करीन की तुमचा राग यांनी दिसू नये ह्या लोकांना. जो उठला जो उठला ऐका जो उठला तो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बोलायला लागला. कोणी काही बोलतं, राज्यपाल काही बोलले, मग राज्यपालांचं धोतर सोडलं असा एक शॉट पण दाखवलं होता. असे बरेच आणि किती राज्यपालांचा अपमान व्हायला लागला त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी उडी मारून उत्तराखंडला गेलं पाहिजे. मला बोलले होते, मग भाक्या जाता बोलले होते, मग तसं गेलं पाहिजे. परंतु असं प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात नाही. ते कोण तो भाजपचा प्रवक्ता त्रिवेदी, त्याच्यानंतर मग काही कोणी काही बोलायला, तो ते इथला एक आमदार तो वेळा, तो पण सुद्धा काही असे सगळे लोक बोलायला लागले. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यांनी आज आपण जे काही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे या ठिकाणी हिंदू म्हणून जिवंत आहोत. परंतु इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी ह्या लोकांना काही त्याचं हे नाही आहे, याचं दुःख आम्हाला वाटतं. सपोर्ट नाही करत त्यांना, पण प्रत्यक्षात त्याचा एक राग दिसून आला, लोकांना दिसू द्या की यांनी का केलं. ते राग दिसला पाहिजे लोकांना, कशामुळे झालं. म्हणजे ते आजकाल काय झालं, उचलून आड टाकतात, राग संपून जातो. पण तसं नाही, राग दिसला पाहिजे लोकांना की हे यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे भीक मागू आंदोलन म्हणजे भीक मागून त्या ठिकाणी केलं, किती अपमान केलं. अहो या राज्यपालांनीसुद्धा त्या ठिकाणी महात्मा फुलेंना, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, शिवाजी महाराजांचा केला, यांचाही अपमान केला. बरं तोही शिवाजी महाराजांचा दोन्ही वेळेस अपमान आपल्या शहरातच केला, काल यांनीसुद्धा आपल्या जिल्ह्यातच केला. म्हणजे ह्या जिल्ह्याचं नाव खराब करण्याचा हा त्यांचा डाव दिसतो. तुम्ही म्हणताय रोष हा सर्वांना समोर यायला हवा. ज्यांनी रोष दाखवला, ज्या कॅमेऱ्यातून रोष दाखवला गेला, त्या पत्रकाराला अटकही झालेली होती, पुन्हा जामीनही झाली. त्याच्यावेळेस पत्रकार तुम्ही सगळे पत्रकार ज्यावेळेस उठाव केला त्यावेळेस मग त्यांना वाटलं कुठेतरी आता जास्त हे होईल, म्हणून त्यांना आज सोडून देण्यात आलं.